नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील काबूलमध्ये तालिबानचा शिरकाव अफगाणिस्तान सरकारची शरणागती तालिबान फौजांनी अखेर काबूलमध्ये शिरकाव करण्यास यश मिळवले आहे शनिवारी तालिबानी फौजा काबूलच्या उंबरठ्यावर होते तर रविवारी तालिबानने काबूलमध्ये शिरकाव केला आहे अफगाणिस्तान सरकारच्या तीन अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिले असल्याचे असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेनं दिवृत्त दिले आहे तालिबानसमोर अफगाणिस्तान सरकारने की पत्करली असल्याचे वृत्त समोर आले आहे तालिबानने सत्ता हस हस्तांतरणाची मागणी केली आहे तालिबानची ही मागणी कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिरजकवाल यांनी मान्य केल्याचे वृत्त आहे अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार गृहमंत्री अब्दुल सत्तार मिरजकवाल यांनी म्हटले की काबूलवर हल्ला होणार नाही सत्तांतर शांततेने होणार आहे काबूलच्या सुरक्षिततेची जबाबदारी सुरक्षा दलाकडे आहे याआधी काबूलवर बळजबरीने ताबा मिळवणार नसल्याचे तालिबानने म्हटले होते काबूलमध्ये शिरकाव करण्याआधी तालिबानने काबूलच्या सर्व सीमा आपल्या ताब्यात घेत अफगाण सैन्याची आणि सरकारची कोंडी केली काबूलमध्ये शिरकाव होत असताना तालिबानकडून निवेदन प्रसिद्ध केले त्यानुसार सामान्य अफगाण नागरिक आणि त्या लष्कराविरोधात कोणतीही कारवाई करणार नसल्याचे वचन देत आहोत तालिबान त्या सगळ्यांना माफ करत असून सर्वांनी घरातच थांबावे आणि कोणीही देश सोडून जाऊ नये अशी धमकीवाजा सूचनाही त तालिबानने दिली आहे दरम्यान शनिवारी तालिबानने मजार ए शरीफ आणि जलालाबाद या महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला जलालाबादवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने राजधानी काबुलचा इतर प्रांताशी संपर्क तोडला जलालाबादच्या राज्यपालांनी देखील कोणत्याही संघर्षाशिवाय शरणागती पत्करली सामान्य नागरिकांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी संघर्षाचा पवित्रा न घेता शरणागती पत्करली असल्याचा दावा करण्यात आला